नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा अनुभव आपल्याला शशिकांत दादा यांनी पाठवला आहे. दादा म्हणतात, जन्मतः माझ्यात एक दोष होता. तो म्हणजे ज्या ज्यावेळी माझ्यावर दडपण संकट येत त्या त्यावेळी मी बोलताना खूप अडखडायचो, बोबडं बोलायचो. बालपणी आईबाबांना ही गोष्ट फार गंभीर घेतली नाही, कारण त्यांना वाटले की वाढत्या वयाबरोबर हळूहळू हा दोष आपोआपच नाहीसा होत जाईल. परंतु झाले विपरीतच. मी जसजसा मोठा होत गेलो तसतसा माझ्यातील हा दोषही वाढतच गेला. मला त्याचा खूप त्रास होऊ लागला. त्यामुळे मी सारखा आईबाबांकडे चिडचिड करू लागलो. आईबाबांनाही आता ह्या माझ्यातील दोषाची चिंता वाटू लागली. बाबांनी मला मुंबई, पुणे व इतर ठिकाणी असलेल्या मोठमोठ्या डॉक्टरांकडे उपचारासाठी नेले, परंतु काहीच उपयोग झाला नाही. माझा चिडचिडपणा व आईबाबांची काळजी दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली होती. आईचा देवावर खूप विश्वास, विशेष करून गजानन महाराज यांच्यावर. रोज सकाळी न चुकता महाराज यांच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार, म्हणजे जाणारच. शेवटी आई बाबांना म्हणाली, हा दोष जन्मतःच शशीच्या वाट्याला आला आहे, तर तो दोष डॉक्टर नाही तर जन्मदाता परमेश्वरच बरा करू शकतो व तो परमेश्वर माझ्या गजानन माऊलीचे नक्कीच ऐकतो. हे महाराजांनी खंडू पाटलांसाठी परमेश्वराकडे मूलबाळ मागताना सांगितले आहे व महाराजांच्या प्रार्थनेवरून परमेश्वर खंडू पाटलाला मूलही देतात. तसेच मी माझ्या शशीचा ह्या दोषाचा निवारण करण्यासाठी महाराजांकडे आज नवस बोलणार आहे. बाबांना या गोष्टी पटत नसे, परंतु बाबांनी डॉक्टरांकडून काही होत नसल्याने आईला म्हटले, तुला करायचे ते कर. मग दुसऱ्या दिवशी सकाळी आई मला महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेली. मी त्या मंदिरात जाण्याचा पहिलाच प्रसंग होता. मंदिरात प्रवेश करताच महाराजांचे दर्शन घेऊन थोडे वेळ महाराजांसमोर बसलो. आई गजानन अष्टक ह्याचे वाचन करत होती. मंद आवाजात महाराजांचा मंत्र नामस्मरण श्री गजाननाचे गणगण गणात बोते हे सुरू होते. मी ते ऐकत होतो व आपोआपच ते लयबद्ध मंत्रगजर मनातल्या मनात म्हणू लागलो. त्यावेळी मंदिरातील पुजारी बाबा हे आम्हाला तीर्थप्रसाद देण्यासाठी आले. तेव्हा ते पुजारी बाबा माझ्याकडे पाहून आईला म्हणाले, आज मुलाला मंदिरात घेऊन येण्याचे काही विशेष कारण आहे का ताई? त्यावर आईने माझ्यातील असलेल्या दोषाबद्दल पुजारी बाबा यांना सर्व सांगितले. तेव्हा ते आईला म्हणाले, काळजी करू नका, महाराजांच्या शरण आले आहात तर ते नक्कीच सर्व ठीक करेल. तेव्हा आईने त्या पुजारी बाबांना तुम्हीच काहीतरी उपाय सुचवा म्हणून विनंती केली. तेव्हा त्या बाबांनी महाराजांकडे थोडा वेळ पाहून नंतर माझ्या डोक्यावर हात ठेवला व म्हणाले, बाळ, तू या मंदिरात आल्यावर तू काय पाहिले व काय ऐकले जे तुला आवडले? तेव्हा मी महाराजांच्या मूर्तीकडे बोट दाखवून म्हटले, महाराजांना पहिल्यांदा पाहिले व मला हा सुरू असलेला मंत्र खूप आवडला. तेव्हा ते पुजारी बाबा मला म्हणाले, जेव्हा जेव्हा तुला वाटले की तुझ्यावर काही दडपण किंवा संकट येणार आहे तेव्हा तेव्हा तू महाराजांना आठवून शक्य होईल तितके वेळा हा मंत्र गजर मनातल्या मनात म्हणायचा. मी त्यानंतर पुजारी बाबा यांनी सांगितल्याप्रमाणे करत होतो. तर खरंच हळूहळू माझ्यातील दोष पूर्णपणे नाहीसा झाला व मला कायमस्वरूपी महाराजांचे नामस्मरणाचा गजर मनातल्या मनात करण्याची सवय झाली. खरेच जे मोठमोठ्या डॉक्टरांना नाही जमत ते केवळ माझी गुरु गजानन महाराज करू शकतात, मग कोण त्यांचे चरण सोडून लांब जाईल? धन्य धन्य माझी गजानन माऊली, गण गण गणात बोते. तर दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात. आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा.
आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची. आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की पंढरपूर येथे कुकाजी पाटील यांचा वाडा कोणत्या ठिकाणी असल्याचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात केला आहे. आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे महाराजांची भक्त जिजीबाई पंडित ह्या अकोला गावच्या राहणाऱ्या होत्या. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं विद्या वानखेडे, दोन उर्मिला दामले, तीन कुसुम पडवळ, चार कल्पना देशमुख, पाच सीमा पाटील, सहा निर्मला कलाशेट्टी, सात रमेश काळे, आठ पपिता भुरखंडे, नऊ मुग्धा पाटील, दहा रुपाली बारगजे, अकरा अशोक ओसावार. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा, बरोबर उत्तर देत रहा. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा. गण गण गणात बोते.